नमस्कार आज आपण उपवासाचे चिजी पॅन केक पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी साबुदाना या ठिकाणी मी घेतलेला आहे हा साबुदाना मी रात्रभर भिजवलेला आहे साल काढलेला एक बटाटा आपण यामध्ये घेणार आहोत बटाटा मी अशा पद्धतीने किसून घेत आहे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त बटाटा मी या ठिकाणी घेतलेला आहे दोन मिरच्या ठेचून मी यामध्ये टाकलेल्या आहेत अर्धा चमचा मीठ टाकत आहे आता हे मिश्रण आपण हाताने छान एकजीव मळून घेणार आहोत बऱ्याच वेळा खिचडी खाऊन आपल्याला उपवासाला कंटाळा येतो किंवा वडे करण्याचा व्यापही खूप मोठा वाटतो हा प्रकार अतिशय साधा सोप्पा आहे त्यामुळे एकदा अवश्य ट्राय करा किंवा मग लहान मुलांना डब्याला किंवा नाश्त्याला तुम्ही हे देऊ शकता अशा पद्धतीने आपले मिश्रण एकजीव झालेले आहे आता आपण पॅन गरम करून त्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहोत यामध्ये मी बटर वापरलेले आहे तुम्हाला बटर नको असल्यास तुम्ही तेलाचा वापर करू शकता अशा पद्धतीनं थोडस बटर टाकून घ्यायचं आहे मिश्रणाचा गोळा घेऊन तो यावरती आपण पसरवून घेणार आहोत मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे लहान मुलांना हे अतिशय आवडतं अशा प्रकारे अशा प्रकारे छान थापून घ्यायचं आहे यास आपण मंदच ठेवलेला आहे आता हे आपण झाकण ठेवून मंद गॅसवर दोन तीन मिनटे शेकून घेणार आहोत अशा प्रकारे एक बाजू आपण प्रथम छान शेकून घेणार आहोत आणि नंतर ती पलटून घेणार आहोत वा तुम्ही बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे आता आपण दुसरी बाजू देखील भाजून घ्यायची आहे मंद गॅसवर भाजायचं आहे यावरती आपण चीज क्यूब किसून घेणार आहोत तुम्हाला उपवासाला चीज चालत असेल तर एकदा अवश्य करून पहा आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर चीज पॅनमध्ये इतर ठिकाणी पडले असेल तर ते काढून घ्यायचे आहे नाहीतर ते करपते आता आपण ही चीज मेल्ट होण्यासाठी झाकण ठेवणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील नक्की करा खूप छान टेस्टी प्रकार आहे हा लहान मुलांनाही खूप आवडतो नाश्त्यासाठी देखील तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये आपण हे मुलांना करून देऊ शकतो आता आपले चीज मेल्ट झालेले आहे अशा पद्धतीने आपले उपवासाचे साबुदाण्याचे चीजी पॅनकेक तयार आहे त्यावरती आपण थोडीशी तांबडी पूड भुरभरून घेणार आहोत लहान मुलांसाठी तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता बघा किती सुंदर झालेले आहे आपले चीजी पॅनकेक प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा